विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आता तुमच्या विद्यात. जिथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा, अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांना हसत खेळत व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सज्ज करणे. कराडमध्ये गेल्या 7 वर्षापासून उज्ज्वल निकालाची परंपरा असणारी रॉयल अकॅडमी आता विद्यात दाखल. आमची खास वैशिष्ट्य, अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणासह प्रत्येक विषयात 2 तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्या संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ॲप. लवकरच IIT, JEE, NEET, CET, नाटासाठी पूर्ण वेळ समर्पित सायन्स अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. भारतमातेचे सुपुत्र पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध केलेल्या अनेक आंदोलनांपैकी एक रोमहर्षक प्रसंग रविवार दिनांक 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा येथे घडलाय. 28 जुलै 1944 रोजी क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या कार्यकर्त्यांनी वाळवा येथे हाळभागावर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना यांच्याबरोबर वसंतदादा पाटील, यांचे मावस भाऊ नारायण जगदाळे, धोत्रेवाडीचे बाबूराव खोत, वसगडेचे श्यामगौंडा पाटील आणि नांद्रेचे बाबूराव पाचोरे हे सभेसाठी आले होते. गावातून फेरी झाल्यानंतर यावेळी अण्णा म्हणाले, जमलेला समाज पाहून मला वाटते आपल्या देशाचे स्वातंत्र्य आता दूर राहिलेले नाही. सर्व देशभरातील सामान्य जनता ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध गोळीस गोळीनेच उत्तर देण्यासाठी रस्त्यावर आली आहे. गावकऱ्यांनो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे जशास तसे उत्तर देणारे नेते जन्माला आले आहेत. त्यांच्या विचाराने हजारो क्रांतिकारक निर्माण झाले आहेत. सर्व गावकऱ्यांनी लढण्याची तयारी करून माझ्या पुढच्या निरोपाची वाट बघा आणि लढायला तयार राहा असे आवाहन केले. सभा संपल्यानंतर निवडक कार्यकर्त्यांच्या बरोबर क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना कोट भागावर गेले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घराघरातून गोळा केलेल्या जेवणाचे भोजन करून तुकानाना देसाई यांच्या घरात विश्रांतीसाठी थांबले. रात्री झोप येत नाही म्हणून नारायण जगदाळे शेकोटी करून अंगणात शेकत होते. काही वेळाने परत झोपी गेले, परंतु अण्णा झोपलेल्या खोलीच्या दाराला कडी लावायचे विसरून गेले. पोलिसांच्या खबऱ्यांनी फंद फितुरीने घात केला. आष्टेच्या पोलिसांनी घराला वेढा घालून दार उघडून फौजदारी अहमदी व 7-8 पोलीस यांनी बेसावध झोपलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अटक केली. क्रांतीवीर नागनाथांना व त्यांच्या सहकाऱ्यांना वाळव्यातील चावडीच्या कट्ट्यावर बसवून पोलीस पहाऱ्यावर बसवले. गावातून अण्णांचे सहकारी हुतात्मा किसन अहिर, खंडू शेळके, नारायणाबा कदम, रामचंद्र संतू अहिर, काका घोरपडे, किसन देसाई यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नागनाथांनासह स्वातंत्र्य सैनिकांना सोडवण्यासाठी नियोजन केले होते. संपूर्ण गाव अण्णांच्या अटकेने दुःखी झाला होता. या घटनेस भारतीय जनतेच्या वतीने अण्णांच्या शौर्यास तो दिवस होता 29 जुलै 1944. चौकस आहे की नाही त्याच्या आमच्या बाजूला संभाजीपासून वगैरे हा आणि हा कोपरा त्याच्यामध्येही आधी पाहणी केली होती. टेहणीकडून ते वायशी पाटील वगैरे जो ग्रुप पुस्तकात लिहिला आहे ते सगळं एकच म्हणून पूर्ण उडी मारली. तुम्ही ह्या तुमच्यावर थांबले पडायला आणि तुम्ही मारल्या हा रस्ता त्यावेळी डांबरे नव्हता खडकाळ. तिथून सरळ पळत गेले समोर पोलीस लाईन आहे. हां, पोलीस लाईनजवळ गेले पहिल्यांदा पोलीस याच्यात गेले. त्यांना काही विचारलं तर मला तिथं पोलीस भरती व्हायला मिळालं. वय वर्ष होतं त्यांचं 22. पोलीस भरती व्हायचं म्हटल्यावर ते म्हटलं तर आमचं मला बाहेर गेले. तिथून जे बाहेर पडले ते पुन्हा गेले दुसऱ्या एका वकिलाचे. वकिलाने काय सांगितलं, वकिलाने तिथं पहिलं त्याचं पंचम जे अर्ज होतो ते बघून म्हणले इथं धोका आहे, तिथनंही बाहेर पडले आणि मला सरळ सोमवार पेठे कर्मवीर अण्णांच्या घरात ऐकलं. आज 75 वर्षानंतर इथे येण्याचं कारण की आज अण्णा हयात नाहीत, अण्णा जवळ काम केलेले माणसं नाहीत, पण त्यांच्या विचारानं जे काम केले त्याला चालना मिळाली म्हणून वैभव काकांनी आणि स्वातंत्र्यांच्या वारसाने स्वातंत्र्य संग्राम संघटना स्थापन केली. आणि पद्मभूषण डॉक्टर कर्तव्य नागनाथांना नायकवडी स्मारक समितीच्या वतीनं त्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. आणि त्यासाठी आज महाराष्ट्रातून सांगली, सातारा, कोल्हापुरातून अंदाजे 400 लोक प्राथमिक स्वरूपात आणि जास्तीत जास्त 700-800 लोकांची इथं जाहीर सभा झाली. आणि यानंतर अण्णाने केलेल्या पूर्वीच्या कामाचं महाराष्ट्र शासनामार्फत डॉक्युमेंटरी व्हावी असं निर्धार व्यक्त करून आज इथे सभा संपली असली. ते अण्णांनी जो ऐतिहासिक लढा दिला त्याचा त्या गावातले आज पत्रकार माधव आहेर असतील, शरद माने असतील, नंदकुमार कुलकर्णी असतील, आनंदराव चव्हाण असतील, अण्णांच्या हयातीत आणि अण्णांच्या नंतर काम करणारे फोटोग्राफर संजय काळे, हनुमंत हवलदार, प्रकाश काळे या टीमनं अण्णांच्यावरही काम केलं आणि अण्णांच्या नंतरही काम करतात. त्या ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊन इथून पुढच्या जो कार्यक्रम सुरू राहील त्याला इथून काम करण्याचे त्यांनी निर्धार व्यक्त करून तिथे कामकाज थांबवले. या घटनेस भारतीय जनतेच्या वतीने अण्णांच्या शौर्यास लाल सलाम करण्यात आला. सत्यजित सकट, 7 स्टार न्यूज, विटा.